नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनोज डायरी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता आपण निघालो आहोत ते म्हणजे अलिबागमधील एक मानाची बैलगाडी शर्यत महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात येते, ते म्हणजे नवगाव बंदर येथे. थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचणार आहोत आणि मग बघू कोणते कोणते बैल आज शर्यतीसाठी आलेले आहेत. चला तर मग निघूया, लेट्स गो. मित्रांनो, पाय आजची महाशिवरात्रीची जी नवगावची मानाची शर्यत होती त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे प्रसन्न दादा सुर्वे यांचा. अभिनंदन दादा, आज कसं वाटतंय? एक मानाची शर्यत होती. अच्छा, म्हणजे सासरवाडी पण नवगावचीच आहे का? तर एक मानाची शर्यत होती, स्वप्न साकार झाल्यासारखं वाटते का? एक अलिबाग मध्ये मानाची शर्यत आहे तर आपलं कारण सा. अभिनंदन पुन्हा एकदा. आणि आजचा कितवा नंबर झाला आपला? फायनल फायनल मध्ये. अच्छा, अभिनंदन पुन्हा एकदा. तर मित्रांनो, फायनल मध्ये दुसरी आली ना, मनोहर ठाकूर नागाव यांची गाडी फायनल मध्ये दुसरी आलेली आहे. प्रथमतः सगळ्या ग्रुपचं अभिनंदन. एक मानाची शर्यतीमध्ये आपल्याला गुलाल मिळाला आहे. एक कितवा नंबर झाला फायनल मध्ये या वर्षातला? या वर्षातला कितवा गुलाल? पाचवा गुलाल मिळाला आहे. आणि मालक आलेले आहेत, अभिनंदन. कसं वाटते आज मानाची शर्यत होती? आज इथे याच्या आधी नंबर मिळालेला कधी? नाही, नवगाव मध्ये मिळालेला नंबर. अच्छा, अभिनंदन सगळ्यांचं. ना देखच परत बोला, ना देखच. आणि अभिनंदन सगळ्यांचं एकदा. नवगावच्या या मानाच्या शर्यतीमध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे प्रतीक बेलोशा, अभिनंदन. आणि माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षी पण तुझा दुसरा आलेला का तिसरा झालेला, तर पुढल्या वर्षी तुला हॅट्रिकला चान्स आहे, त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा या शर्यतीमध्ये नंबर आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. पहिल्यांची नावं काय? पैलवान, पैलवान आणि चिमण्या. कॉंग्रॅच्युलेशन. अमित दादा नाईक यांची गाडी आहे, सेमी फायनलमध्ये पहिली बसलेली आहे. अभिनंदन प्रथमतः. कसं वाटतं आज अलिबागमध्ये एक मानाची शर्यत सेमी फायनल पहिला मिळाला? गेल्या वर्षी ना आम्ही कोणत्याही बक्षीस न घेता गेलो होतो, गेल्या वर्षी सांगून गेलो होतो पुढल्या वर्षी येणार तर पहिला नंबर घेऊन जाणार. आणि आज करून दाखवलं पहिला नंबर मानाशिवरात्रीमध्ये. आणि जे जे बोलत होते त्याला करून दाखवलं. ते बैल धावणारे आहेत, माणसं धावणार नसतात, ते तर आहेत धावणारे आहेत. मला मोठेपणा नाही आहे कुठल्या गोष्टीमध्ये, आम्ही खूप वर्ष या मैदानामध्ये आहोत, एक आमच्यासाठी नवीन कोणतं नाही आहे. बैल धावणार आहे, ते हार जिथे होतच असते. मला कोणाविषयी कोणाविषयी कॉम्पिटिशन नाही, कारण बैल धावणार आहे. बैलांची नावं काय? हा जोड कधी गेला? हा तो नवीन आता आणला बैल. अच्छा, अभिनंदन. आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, सेमी फायनल मध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे ना संदीप मात्रे रहाटले, अभिनंदन. आणि कितवा नंबर आहे या वर्षातला? या वर्षातला सातवा नंबर. सगळे सेमीलाच क्वार्टरला मारले, क्वार्टर तीन आणि सेमी नंतर. आता आम्ही अपेक्षा करतो की नेक्स्ट टाइम फायनल माराल. आणि कॉंग्रॅच्युलेशन. एक मानाची शर्यत होती अलिबाग मधली, कसं वाटते आज मानाची शर्यतीमध्ये तुम्हाला सेमी फायनल मध्ये नंबर मिळाला? धन्यवाद. पुढली अपेक्षा काय असेल अलिबागच्या शर्यतीसाठी? आम्ही आता आमचं पण स्वप्न आहे की फायनल मध्ये आपली गाडी धावली पाहिजे आणि नंबर मध्ये बसली पाहिजे. त्यासाठी शुभेच्छा खूप तुम्हाला. थँक्यू. मित्रांनो, सहाव्या गटामध्ये किती बसली? तिसरी. तिसरी. नाव काय? अक्षय भगत. अक्षय भगत सोगाव. अभिनंदन. कितवा गुलाल आहे वर्षातला? सहावा गुलाल आहे. आणि बैलांची नावं सांग. सोन्या आणि शंकर्या. पुन्हा एकदा अभिनंदन. आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा.
आणि एक मानाची शर्यत होती, इथे कधी आधी नंबर मिळालेला? नाही नाही, पहिल्यांदाच. आज जास्त आनंद झाला असेल कारण मोठी शर्यत होती. पुन्हा एकदा अभिनंदन. मित्रांनो, क्वार्टर फायनल मध्ये पहिली आलेली आहे गाडी. नाव काय आता? मोहन म्हात्रे, सासवणे. सासवणे. याच्या आधी कोणत्या गटात नंबर मारलेले? क्वार्टर फायनल मध्ये. किती वेळा नंबर मारले? क्वार्टरलाच. आणि आज कसं वाटतं? एक मानाची शर्यत आहे, मोठी शर्यत आहे. आणि तुझी गाडी अर्ध्यात जाऊन परत गेली आणि खूप छान. अभिनंदन. थँक्यू. आणि पुढे शर्यतीसाठी शुभेच्छा. बैलांची नावं सांग एकदा. बारक्या आणि फायटर भाईचा. कॉंग्रॅच्युलेशन. मित्रांनो, प्री क्वार्टर मध्ये दुसरी बसली दादा. अभिनंदन. नाव काय? अक्षय संसारे. अक्षय संसारे. गाव? चिराड. चिराड. आणि कितवा गुलाला आहे वर्षातला? सहावा गुलाला. आजचा आनंद थोडा वेगळा असेल कारण एक मानाची शर्यत आहे, पारंपरिक आहे. कसं वाटतं आज? एकदम छान. शेवट गेली गाडी. हा, आली गुलाला. समाधान आहे. त्या बैलांची नाव काय? लक्ष्या आणि नाग्या. पुन्हा एकदा सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि नाद एकच. मित्रांनो, ही गाडी आहे सहाव्या गटामध्ये पहिली आलेली आहे. नाव काय दादा? नग सुरेश ठोंबरे. नग सुरेश ठोंबरे. गाव? गाव मिलकत. मिलकत करतो. कॉंग्रॅच्युलेशन पहिल्यांदा. कसं वाटतं आज एक मानाच्या शर्यतीमध्ये? कितवा गुलाल आहे वर्षातला? वर्षातला पण आजचा आनंद जरा वेगळा असेल. सलग तिसरा आहे. हॅट्रिक झालेली आहे. हॅट्रिक झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. खूप छान वाटतं. ड्रायव्हर अक्षय पाटील. अभिनंदन. ड्रायव्हर आहे आणि मिलकतकर गावात ही पहिल्यांदाच हॅट्रिक झालेली आहे. अच्छा, बैलांची नाव काय? बैलगाडी प्रेमी आहेत पण हॅट्रिक पहिल्यांदाच झालेली आहे. सोन्या आणि राजा. सोन्या राजा. सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. नाद एकच. मित्रांनो, सातव्या गटामध्ये दोन नंबर आलेला आहे. सादिकले बंधू नागाव. अभिनंदन. काय सांगाल? आज मानाची शर्यत होती नागावची आणि दुसरा नंबर भेटला. बोला बोला, काहीतरी बोला. तुम्हीच बसलेत ना गाडीवर? कसे धावले बैल? आनंद वाटला. अभिनंदन. बैलांची नाव आहे? काय सांग, कशी वाटली शर्यत? एकदम आनंद झाला. नागावमध्ये आम्ही आलेलो आज पहिल्यांदा. मला मजा आली. आणि एक मानाच्या शर्यतीमध्ये नंबर भेटला, कसं वाटतोय? कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांनी नाद एकच. मित्रांनो, सहाव्या गटामध्ये दोन नंबर आलेली गाडी आहे. नाव काय? श्रीकांत बालकृष्ण. गाव? रेवस. सारल रेवस. अभिनंदन. आणि कितवा गुलाल आहे वर्षातला? दुसरा. आज कसं वाटतं? एक मानाची शर्यत होती आणि त्याच्यामध्ये गुलाल मिळाला. अभिनंदन. बैलांची नाव काय? छप्या आणि सरजा. अभिनंदन सगळ्यांच. अभिनंदन बाबू. नाव काय तुझं? शौर्य. कसं वाटलं आज शर्यत? शर्यत कशी वाटली? एकदा बोल. नाद एकच. बैलगाडी शर्यत. क्वार्टर फायनल मध्ये तिसरी आलेली गाडी आहे. नाव काय आता? विनायक पाटील. चिराड. कितवा गुलाल आहे? पंधरातला पहिलाच आहे का? आणि हा बघा मित्रांनो, अलिबागचा बकासूर. याचं नाव बकासूरच आहे का? पिंट्या. आणि याच आज कसं वाटतं? एक मानाच्या शर्यतीमध्ये मोठ्या गटामध्ये नंबर मिळाला. आनंद आहे. बऱ्याच दिवसांनी गुलाला आली गाडी. हा, 15 दिवसांनी 20 दिवसांनी. अभिनंदन. मित्रांनो, चौथ्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे. नाव काय बाबा? शंकर माईक आहे.
सोहेल सुरेंद्र शंकर मयेकर गाव चाल आणि तुमचं वय किती आहे 60 आणि कधीपासून तुम्ही गाडी हाकलताय किती वर्ष कधीपासून हाकलताय 3 वर्ष झाली आणि आज कितवा गुलाल मिळाला आहे पहिलाच गुलाल 3 वर्षामध्ये अभिनंदन हे दाखवा बक्षीस बक्षीस मिळालं आहे पुन्हा एकदा अभिनंदन सगळ्यांचं दुसरी आली ना दुसरी मित्रांनो गट क्रमांक 1 मध्ये दुसरी बसलेली आहे गाडी नाव काय आपलं नवगाव कितवा गुलाल आहे यांचा पहिलीच शर्यत आहे का सकाळी वाटलेला का बैल आपले एवढे धावतील आज शर्यतीला चांगलीच दोन्ही घरचे बैल आहेत बघा एकदम छोटे छोटे बैल आहेत आणि एकदम सुंदर धावलेले आहेत अभिनंदन म्हणजे बैल मामा भाचे आहेत का नाव काय नाव काय सारंग आणि सारंग आणि हा तरंग अभिनंदन पुन्हा एकदा आणि तुमच्याच गावातील चांगली मोठी शर्यत आहे आणि नंबर भेटला गट क्रमांक 1 मध्ये पहिली बसलेली गाडी नाव काय गाव अगर सूर्याची गाडी आहे बघा कितवा गुलाल आहे बैलांचा पहिलीच शर्यत होती का अच्छा पहिलीच शर्यत आणि गुलाल भेटला म्हणजे खूप मोठी गोष्ट आणि एवढ्या मोठ्या मानाच्या शर्यतीमध्ये नंबर भेटला कसं वाटतं तुला खूप आनंद झाला आम्ही बरेच दिवस गुलालासाठी आम्ही जाम प्रयत्न केला त्याच्यामुळे आज आम्हाला आपल्या शंकराच्या आशीर्वादाने आज गुलाल भेटला त्याच्यामुळे आम्ही सर्वात खूप आनंद बैलांनी मेहनतीचं चीज केलं बैलांनी तर बैला धावले म्हणून आज आपल्याला गुलाल मिळाला आहे आणि पुढे सुद्धा तुला गुलाल मिळत आहे अशा शुभेच्छा देतो बैलांची नाव सांग एकदा हरण्या आणि पुन्हा एकदा अभिनंदन आणि असेच गुलालात राहा आपण इंटरव्ह्यू करत राहू मित्रांनो गट क्रमांक 2 मध्ये दुसरी बसलेली आहे नाव काय आणि आणि या वर्षीच चालू केला जोड किती आज तुमचे हॅट्रिक झाले पहिला नंबर कुठे आलेला आणि दुसरा आणि तिसरा आणि आज मोठी शर्यत होती महाशिवरात्रीची तर कसं वाटते सगळ्यांना एक मानाची शर्यत होती काय सांगशील मस्त शर्यत थोड्यासाठी आपला 1 नंबर गेला पण गुलालाची हॅट्रिक झाली तर अभिनंदन सगळ्यांचं अरे थांबा थांबा ना देखच मित्रांनो आपल्या अलिबाग मधील एक मानाची शर्यत नवगाव महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात येते त्याच्यामध्ये दुक्का घोडागाडीमध्ये यांचा पहिला क्रमांक आलेला आहे अभिनंदन सिद्धेश उदास भगत गाव अलिबाग कोलिवाडा आणि हा सलग चौथा नंबर आहे सलग चौथा नंबर आवास मध्ये सुद्धा पहिला आलेला आणि हॅट्रिक मारली होती हॅट्रिक झाली आणि चौथी हॅट्रिक पुन्हा एकदा अभिनंदन आणि आपला घोडा आजारी असणार तरी पण बिचारा थांबला नाव ठेवलं आजारी असू ना 3 दिवस 3 दिवस बघा मालकाचं प्रेम बघा आजारी असून सुद्धा घोडा धावलेला आहे अभिनंदन थँक्यू मित्रांनो आजची महाशिवरात्रीची नवगाव बंदर येथील शर्यत झालेली आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर